नमस्कार, शेतकरी कृषी दशेतमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुरवी चक्रीवादळाची तीव्रता वाढली व उद्या या भागात धडकणार. बघा मित्रांनो, बुरवी चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली आहे आणि ते उद्या येते धडकण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज आपण बुरवी चक्रीवादळाबद्दल बोलणार आहोत. त्याची तीव्रता वाढली असून पुढील 2 ते 3 दिवस याचा प्रभाव राहणार आहे. सर्वात जास्त प्रभाव कुठे आणि परिणाम होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात अपडेट मिळत राहतील. तर बघा, बुरवी चक्रीवादळाची तीव्रता वाढली व उद्या तामिळनाडूला धडकणार. बुरवी चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील 2 ते 3 दिवस त्याचा प्रभाव हा राहणार आहे. तर 4 डिसेंबरला ते तामिळनाडूला धडकेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. 4 डिसेंबरला हे धडकण्याची शक्यता आहे तामिळनाडूला. बंगालच्या उपसागरात काही दिवसापासून चक्रीवादळाची साखळी ही सुरूच आहे. बुधवारी तारीख 2 पुन्हा बुरवी नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील 2 ते 3 दिवस त्याचा प्रभाव राहणार आहे. तर 4 डिसेंबरला ते तामिळनाडूला धडकेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर भारताच्या दक्षिण भागात ताशी 90 ते 100 किलोमीटरपर्यंत वेगाने वाहणारे वारे आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडणार असून मत्स्यव्यवसायांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्राने दिला आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. त्याची तीव्रता वाढत जाऊन त्याचे रूपांतर मंगळवारी रात्री तारीख एक बुरवी या चक्रीवादळामध्ये झाले. हे चक्रीवादळ पश्चिम वायव्य भागात सरकत असून बुधवारी तारीख 2 ताशी 15 किलोमीटर वेगाने वारे होते. श्रीलंकेतील त्रिकोमलीपासून पूर्व दक्षिण पूर्व भागात 240 किलोमीटर अंतरावर होते. तर पामनपासून ते पूर्व दक्षिण पूर्व भागाकडे 470 किलोमीटर, कन्याकुमारीपासून पूर्व ईशान्य भागाकडे 650 किलोमीटर अंतरावर होते. सायंकाळी या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पश्चिम वायव्य भागाकडे जमिनीवरून अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताशी 80 ते 90 किलोमीटर ते जास्तीत जास्त 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. आज गुरुवार ते वादळ गर्भ मन्नार आणि कोमरीन परिसरातून पश्चिम वायव्यकडे सरकत असून उद्या तारीख 4 शुक्रवारी कन्याकुमारी आणि पंबनकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. शनिवारपर्यंत तारीख 5 दक्षिण तामिळनाडू पोंडेचेरी आंध्र प्रदेशची किनारपट्टी माहे आणि करैकल आणि दक्षिण उत्तर केरळ लक्षद्वीप या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विदर्भातील पारा 10 अंशांवर, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ उत्तरेकडे थंडे वारे सह बाष्प खेचत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे मराठवाडा विदर्भात काही भागात थंड वारे वाहत असल्याने या भागात गारठा वाढू लागला आहे. बुधवारी तारीख 2 सकाळी 8 वाजेपर्यंत गोंदिया येथे 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सूत्रांनी सांगितले आहे. तर बुरवी चक्रीवादळ तीव्रता वाढली आहे आणि ते उद्या तामिळनाडूला धडकेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. भविष्यात तुम्हाला अपडेट मिळत राहण्यासाठी फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.